अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीला खिंडार पडलंय. नेवाशाचे माजी आमदार शंकरराव गडाख यांची राष्ट्रवादीला त्यांनी सोडचिठ्ठी दिली आहे. स्थानिक विकास आघाडी स्थापन करून जिल्हा परिषद निवडणूक लढवणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. स्थानिक विकास आघाडीच्या माध्यमातून आगामी निवडणुका ते लढवणार आहेत. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी निखिल चौकर सध्या आपल्या संपर्कात आहेत. निखिल, काय नेमकी नाराजीची कारणं आहेत गडाखांची राष्ट्रवादीमधून बाहेर पडण्याची? नक्कीच, जिल्हा परिषद निवडणुका तोंडावर असताना हा राष्ट्रवादीला एक मोठा धक्का बसलेला आहे. नेवाशाचे जे माजी आमदार आहेत शंकरराव गडाख यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिलेली आहे. पक्षामध्ये घुसमट होत असल्यामुळे आणि काही नेत्यांच्या नाराजी असल्यामुळे त्यांनी आपण पक्ष सोडत असल्याचं सांगितलेलं आहे. आणि आता जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये स्थानिक विकास आघाडी स्थापन करून ती निवडणूक लढवणार असल्याचं शंकरराव गडाख यांनी सांगितलेलं आहे. विकास आघाडी स्थापन करून ते पुढच्या निवडणुकांना, आगामी निवडणुकांना सामोरे जाणार आहेत, त्या माध्यमातून ते निवडणुका लढणार आहेत. किती फरक पडेल या सगळ्या त्यांच्या नवीन आघाडीचा राष्ट्रवादी आणि इतर पक्षांवरती? नक्कीच, शंकरराव गडाख यांचं मोठं स्थान हे राष्ट्रवादीमध्ये होतं आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलेला आहे. आणि नक्कीच येत्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा युती असेल, युती आघाडी दोघांनाही याचा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. साधारण निकालांवरती काय परिणाम होऊ शकतो त्यांच्या विकास आघाडीमुळे? नक्कीच मोठं प्रस्थ त्यांचं आहे आणि या निवडणुकीमध्ये त्यांचे सदस्य देखील जास्त होते या आधीच्या काळात. आणि राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडीची जास्त संख्या असताना गडाख यांचं वर्चस्व होतं आणि ऐन निवडणुकीत आता त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे यांच्या सदस्य संख्येनं देखील म्हणजे कमी होण्याची शक्यता आहे. भूषण, धन्यवाद निखिल या सविस्तर माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.